तिसऱ्या क्रमांकासाठी हा मॅच होतोय. वेलंकणी बॉईज भाटीबंदर या संघाने टॉस जिंकल्या आणि त्यांचा गोलंदाज पहिला चेंडू टाकेल. बघा किती गर्दी आहे, शिक्षकांची गर्दी आहे. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. सैनी व फुलटो हा पहिला चेंडू टाकतोय. प्रेक्षकांनी बाजूला हवा. गोलंदाजा करता रनअप करता जागा ठेवा, रनअप करता जागा ठेवा. थोडशा मागे सरका, रनअप करता गोलंदाजाला जागा ठेवा प्लीज. आउट करता, इतकी जबरदस्त गर्दी आहे. सर मागे सरका. क्रिकेटचा जुनून आपल्याला बघायला मिळतोय. युवा पिढीच्या रक्तारक्तामध्ये क्रिकेट बघायला मिळतोय. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सेनिओ तयार. पहिला चेंडू पडतोय बॉल आउटचा. सेनिओ सेनिओ फुलटो जो वेलंकणी बॉईज भाटीबंदर संघाचा गोलंदाज आहे. सँडी ज्या आपल्या समोर कॅमेरा समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडंसं बाजूला व्हायला सांगा प्लीज. इकडे बरोबर आमच्या समोर त्यांनी इकडे डाव्या बाजूला या, सगळ्यांनी डाव्या बाजूला या. तो बॉल आणि या ठिकाणी स्टंप तरी दिसू द्या. यस यस, ज्या बाजूला सँडी आहेत त्या बाजूला सगळ्यांनी या. बसला तरी बॉल दिसणार नाहीये. डाव्या बाजूला सगळ्यांनी डाव्या बाजूला. इकडे इकडे या साईडला जिकडे सँडी आहे तिकडे पंच आहेत. आमचे सचिन सांगेकर संदीप गावड आहेत त्या ठिकाणी. चारही पंचांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. सॅनिओ तयार आहे. मॅच देखील आपण बघणार आहोत अतिशय महत्वाचा. माध्यमातून क्रिकेट लाईव्ह आहे. पडतोय दिसायला. सचिन सचिन प्लीज आपण या बसलो प्लीज प्लीज. सगळ्यांनी सगळ्यांनी व्हायचं आहे. मला माहितीये काही प्रेक्षक ब्लॅक तो तिकीट काढून आलेले. ब्लॅकने तिकीट काढून. पहिला चेंडू टाकतोय वेलंकणी बॉईज भाटीबंदर संघाकडून. सेनिओ फुलटो बॉल आउट पद्धतीने. ओ हो, थोडक्यात या ठिकाणी यष्ट्या वाचल्यात. आता गोलंदाज येईल तो चौक बॉईज या संघाचा. चौक बॉईज संघाचा गोलंदाज बघूया यष्ट्या उद्ध्वस्त करेल काय. पुन्हा प्रेक्षक काय आले प्लीज. युट्यूबच्या द्वारे ही क्रिकेट लाईव्ह आहे. सिमियन सिमियन कारण दोन्ही संघाकडनं एक एक या ठिकाणी गोलंदाज आहेत. पहिला सॅनिओ आलाय, त्यानंतर नंबर दिलाय सिमियनचा. सिमियन समोरचे प्रेक्षक जरा बाजूला व्हा प्लीज. प्रेक्षकाला बाजूला व्हा प्लीज. ही लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आहे. त्या बाजूला त्या बाजूला. युट्यूब युट्यूब द्वारे कव्हरेज केलं जात आहे. युट्यूब द्वारे कव्हर केलं जात आहे. फलंदाज तिकडे नाही, बाउन्सर टाकायची काही गरज नव्हती. बाउन्सर टाकला या गोलंदाजाने. पूर्ण अच्छा आपण दोन दिवसामध्ये मिस केलेली गोष्ट आहे ते म्हणजे यॉर्कर. आता पुन्हा एकदा गोलंदाज येतोय वेलंकणी बॉईज भाटीबंदर संघाचा. ग्लेन बने ग्लेन बने. हा सुद्धा असफल ठरतोय. आता संधी येतोय ती चौक बॉईज संघाच्या गोलंदाजाला. चौक बॉईज संघातून आता हा गोलंदाज सफल ठरेल काय. कारण वेलंकणी बॉईज भाटीबंदर संघाचे दोन्ही गोलंदाज असफल ठरलेत. आता चौक बॉईज संघाचा हाच गोलंदाज येतोय चेंडू टाकण्याकरता. आवाज आवाज कमी करा. पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज. हे चेंडू का टाकतात आम्हाला प्रश्न पडला आहे. कारण चेंडूचं जर बघा कंपनी बघा ती कंपनी आहे. त्या कंपनीवर एक ब्रँड लिहिले. त्या ब्रँडचा अर्थ असा होतो चेंडू पडल्यानंतर फार उसळी घेणार आहे. ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी होताना दिसत नाही. तुम्ही असे चेंडू टाकला तरी कमी 100 चेंडू टाकले तरी लागणार नाहीत. यस यस अगदी बरोबर आहे. आता वेलंकणी संघाचा गोलंदाज येतोय. ओ हो, तू सुद्धा एक्स्ट्रा मिस करतोय. आता शेवटची संधी असेल ती म्हणजे चौक बॉईज संघाला. त्याचा गोलंदाज आता काय करतोय स्टीव्हा गोविंद. हा गोलंदाजी मार्गावर येतोय स्टीव्हा गोविंद. हा यष्ट्या उद्ध्वस्त करेल काय. प्रेक्षक किती खुश आहेत. प्रेक्षक भरपूर एन्जॉय करतायत. स्टीव्हा गोविंद गोलंदाजी मार्गावर.
पुन्हा आता यष्ट्या या मिस